त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं, त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा, तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत, पोलिसांवर दबाव येत होता, याच्यावर का बोलत नाही तुम्ही? आणि म्हणून माझा सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे. जे मोदी बलात्कारांच्या प्रचाराला जातात, हे गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत. गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत, फडणवीस त्यांचे हस्तक आहेत. जे प्रधानमंत्री 200 बलात्काराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात, त्याला शाबासकी देतात, अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहे सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले. तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय? गेल्या अनेक दिवसांपासून या घटना वारंवार घडत आहे आणि त्यातच हा काल बदलापूरमध्ये झालेला उद्रेक, असं वाटत नाही का पुढे येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं. पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही. बरं, सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे. बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले, उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक क्राय करून. यापासून हिंदुस्थानच्या न्यायव्यवस्थेनं, जनतेनं, प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.